ठाण्यातील पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत मारेकऱ्यांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय पितळे जिल्हाध्यक्ष व आनंद कांबळे शहराध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पंढरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध नर्सरी म्हणजेच पितांबरी नर्सरी ॲग्रीकेअर फ्रँचायझी अस्सल खात्रीलायक नैसर्गिक रोपे व झाडे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजेच पितांबरी नर्सरी पंढरपूर. दापोली कोकण कृषी विद्यापीठ संलग्न विद्यापीठाचे रोपवाटिका नोंदणी प्रमाण असलेले पितांबरी नर्सरी पंढरपूर, मान्यता प्राप्त लायसन्स नंबर असलेली एकमेव प्रसिद्ध नर्सरी. ज्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट सबसिडी पाहिजे त्यांना मान्यता प्राप्त बिल दिले जाईल. त्यांच्याकडे गायीचे शेण व गोमूत्रापासून तयार केलेले कंपोस्ट सेंद्रिय गोमय खत मिळेल. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. पितांबरी नर्सरी पंढरपूर. जळगाव पाचोरा येथील पत्रकार संदीप याच्यावरती जो निर्गुणपणे आणि भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाण्यातले सर्व पत्रकार आज निषेध करतो आहे. त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. हे वारंवार घडत आहे, पत्रकारांवरती हल्ले वाढत चाललेले आहेत. सरकारने संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ किशोर पाटील आणि त्यांचे जे समर्थक आहे गावगुंड आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे, त्यांना अटक करायला पाहिजे. आणि जर हे जर झालं नाही आणि सरकारने जर याची गंभीर दखल घेतली नाही तर उद्या आम्ही मंत्रालयावरती सुद्धा उपोषण आणि आंदोलन करायचं तयारीत आहोत. त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याला बेल मिळणार नाही, तात्काळ त्याला अटक केली पाहिजे ही आमची मागणी आहे. किशोर पाटील यांच्या पाठेकाने केला आहे, ते गावगुंड आहेत. किशोर पाटील संदीप महाजन हे आपले प्रामाणिकपणे पत्रकार करत होते. त्यांनी जर समजा काही चुकीचं केलं असेल तर त्या सनसित मार्गाने आमदारांनी त्याला त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची हे करायला पाहिली होती. परंतु त्यांना असं मारणं हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ज्यांनी मारलं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना प्रोत्साहन देणारे जे आमदार आहेत त्यांनाच देखील राज्य सरकारने अटक करावी अशी आमची पत्रकार संघाची आज मागणी आहे. त्याकरता आम्ही आज तीव्र आंदोलन केलेलं आहे. किशोर पाटील यांनी म्हणजे याचा अर्थ असा आहे की किशोर पाटील ह्या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि त्या ते इन्वॉल्व्ह असल्यामुळे त्यांच्यावरती 334 ते कायदेशीर त्यात आरोपी होतात आणि त्यांच्याविरुद्ध गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करावा आमची अशी मागणी आहे. सध्या पोलीस राहिले नाही आहेत. पोलीस हे राजकारण लोकांचे खेळणं झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या लोकांना असं तीव्रपणे आंदोलन करावं लागतं आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली असती तर आम्हाला जी आंदोलन करायची बारी आली नव्हती. तरी ह्या सर्व घटने दखल घेऊन पोलिसांनी तीव्र कारवाई करावी, त्या गुंडांना अटक करून सोडले त्याला पुन्हा अटक करावी आणि आमदार किशोर पाटील यांना देखील अटक करावी. किशोर पाटील हे सत्तेत आहेत, कमी आहे आपलं पुढचं आज त्यांच्यावरती आता ह्या प्रकरणात कारवाई झाली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू. मुख्यमंत्र्यांना आता निवेदन दिलं जाईल आणि मुख्यमंत्री आणि समजा झालं नाही तर मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन किंवा उपोषण करू.